डबल डेकर बस हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक मुंबईकराने किमान एकदा तरी अप्पर डेकवरील पहिली सीट नक्कीच पटकावली असेल. मुंबईतील बेस्ट उपक्रमाअंतर्गत डिझेलवर धावणाऱ्या दुमजली बसेस आपले 15 वर्षांचे आयुर्मान संपत असल्यामुळे येत्या 2 महिन्यात काहीशा होतील. ऑगस्ट 2023 पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईमध्ये केवळ 10 डिझेल डबल डेकर बस सेवेत उरल्या होत्या. आपल्या लाडक्या दुमजली बसला निरोप देण्याकरिता मुंबईतील बस प्रेमींनी एकत्र येऊन धारावी डेपोकडून एक बस भाड्याने घेतली व शहरातील प्रेक्षणीय स्थळे कव्हर करणाऱ्या एका विशेष फेरीचे नियोजन केले. आजच्या व्हिडिओत आपण ह्याच विशेष फेरीचा भाग होऊन मुंबई दर्शनासाठी निघणार आहोत. नमस्कार, मी आहे गंधर्व पुरोहित आणि आपण पाहत आहात जीपी ट्रॅव्हल डायरी. सकाळी सायन स्टेशनहून मार्ग क्रमांक 352 पकडून मी धारावी डेपोकडे रवाना झालो. वेळ कमी असल्यामुळे आम्ही सजावटीचं काम त्वरित उरकून बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हस्ते केक कापून घेतला. आगाराच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी नारळ फोडून प्रवासाचा श्री गणेशा केला व आम्ही 4037 धारावी ही सजवलेली दुमजली बस घेऊन कलानगरच्या दिशेने रवाना झालो. वांद्रे रेक्लमेशन येथे एक थांबा घेऊन आमची स्वारी वांद्रे वरळी सागरी सेतूवरून निघाली. जून 2009 पासून वाहतुकीसाठी खुला असलेला हा सिलिंग अद्याप फक्त ओपन डेक बसने ओलांडला आहे. म्हणून इतिहासात सिलिंग ओलांडणाऱ्या डबल डेकर बस मधून प्रवास करणारे आम्ही पहिलेच मानकरी होतो. वरळीत दाखल होताच आमचा पहिला थांबा होता नेहरू तारांगण. आमचे सहकारी अजरुद्दीन काजी यांनी चालक व वाहकांना शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. ज्या अँटनीने BST ची पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बांधली त्याच अँटनीने BST च्या शेवटले डिझेल डबल डेकर बांधले आहेत. तर विशेष फोटोशूटसाठी आपण नेहरू तारांगणला आपला दुसरा थांबा घेतलाय. आणि हा आहे तो प्रसिद्ध नेहरू प्लॅनेटेरियमचा बस स्टॉप. वर्ल्ड बेस्ट बस स्टॉप म्हणून ज्या बस थांब्याची जाहिरात करण्यात आली. हजी अली येथून डावं वळण घेऊन आम्ही ताडदेव बस स्थानकाकडे रवाना झालो. ताडदेव बस स्थानकात देवनार आगाराची A 92 ही बस फलाटाला लागली होती.
या नव्या कोरा एसी मिडी बस शेजारी आमची डबल डेकर बस येऊन थांबली. वरळी तारांगणानंतर आपण सध्या वसंतराव नाईक चौक ताडदेव बसस्थानक मध्ये आहोत. बहुतांश बसेसमध्ये रोलर ब्लाइंडची जागा एलईडी डिस्प्लेने घेतल्यामुळे 40-37 ही धारावी आगाराकडील शेवटची अशी डबल डेकर बस होती ज्यात आपल्याला जुने मार्ग फलक पाहायला मिळतील. इंग्लिश व मराठी स्क्रोलवरील सर्व डेस्टिनेशन पाहिल्यानंतर आम्ही मार्ग फलक खास आरक्षित असा सेट करून ताडदेव बसस्थानक येथून पुढील प्रवासाकरिता रवाना झालो. गिरगाव चौपाटी येथे थांबा न घेता आम्ही मरीन ड्राईव्ह मार्गे आमचा दक्षिण मुंबईकडील प्रवास सुरू ठेवला. भरतीची वेळ असल्यामुळे समुद्रातील लाटा थेट संरक्षक भिंतींना चादळत होत्या. एकीकडे ढगाळ तर दुसरीकडे ऊन अशा वातावरणात आमची डबल डेकर बस क्वीन्स नेकलेस वरून जात होती. सर्व बस फॅन्सने अप्पर डेक वरील उजवी बाजू व्यापून या प्रवासाचा आनंद घेतला. एअर इंडिया बिल्डिंग येताच आम्ही मरीन ड्राईव्हहून आत वळालो व मंत्रालय आणि म्युझियम मार्गे गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झालो.
आम्ही गेटवे ऑफ इंडियाजवळ तर पोहोचलो, पण पुढे जे घडणार होतं ते टिपण्यासाठी आमचे 4 सहकारी आपले कॅमेरे घेऊन सज्ज राहिले. पहिल्यांदाच धारावी डेपोची डिझेल डबल डेकर व कुलाबा डेपोची इलेक्ट्रिक डबल डेकर एकमेका शेजारी आलेले. ट्रॅफिकमुळे फार वेळ तर नव्हता, म्हणूनच आमच्यातील 4 बसफॅन्सनी पुढे जाऊन हा दृश्य टिपण्याची तयारी ठेवली व ते यशस्वी झाले. गेटवे ऑफ इंडियाला भेट दिल्यानंतर आपल्या परतीच्या प्रवासाची सुरुवात होते. प्रवासाचे पहिले टप्पे होते ताज हॉटेल, कुलाबा कॉजवे, म्युझियम आणि मिंट रोड मार्गे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. जुलै 2020 पासून लॉकडाऊन संबंधित निर्बंध शिथिल होत असताना प्रचंड प्रवासी वर्ग बस सेवेवर अवलंबून होता. अशावेळी डबल डेकर बसेसने बेस्टची प्रवासी क्षमता वाढवण्यात मदत केली. कुलाबा आणि बॅगबे डेपो ते खोदादत सर्कल म्हणजेच दादर टी टी दरम्यान डबल डेक बस सेवा सुरू करण्यात आली, परंतु एकूण बस स्टाफा कमी होत असल्यामुळे वर्षभरातच ही सेवा बंद करण्यात आली. आपल्या निरोप विशेष फेरीच्या निमित्ताने तब्बल 2 वर्षांनंतर मोहम्मद अली मार्गावर डबल डेकर बस धावली. परळ येथून उड्डाणपूल घेताच वाहतूक कोंडीतून सुटका झाली व प्रवासाला वेग आला. किंग सर्कल रेल्वे स्थानकाखालील हाईट बॅरियर अपघातांमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. लॉकडाऊन नंतर कुलाबा आणि दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष डबल डेकर बसेस यामुळेच सायनपर्यंत आणल्या नाहीत का अशी शंका माझ्या मनात उद्भवली. पण कधी काळी मार्ग क्रमांक 66 वर धारावी डेपोच्याच दुमजली बसेस येथून जात होत्या. शिवाय दादर कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येणाऱ्या डबल डेकर बसही हाच मार्ग वापरत असल्यामुळे आम्ही सुखरूपपणे हाईट बॅरियर खालून जाताच माझी शंका दूर झाली.
भविष्यात बेस्ट पुन्हा एकदा या मार्गावर डबल डेकर बस चालू करेल हीच अपेक्षा. डॉक्टर आंबेडकर मार्गावरून निघालेली आमची बस आणखी एका थांब्यासाठी राणी लक्ष्मीबाई चौक बस स्थानकात दाखल झाली. ऑगस्ट 2020 मध्ये धारावी डेपोने सायन आणि मुलुंड दरम्यान 2 डबल डेकर बसेस C42 या जलद मार्गावर चालवल्या होत्या. अर्ध्या तासाची फ्रिक्वेन्सी ठेवून ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अधिक प्रवासी वाहून न्यायच्या हेतूने ही सेवा सकाळी आणि संध्याकाळी चालवली जायची. 2021 नंतर पूर्वद्रुतगती मार्गावरून डबल डेकर बस नाहीशा झाल्यामुळे आमची फेरी विशेष होतीच, पण या फेरीचे सारथ्य करणारे आमचे चालकही तेवढेच खास होते. डिझेल डबल डेकर बस बद्दल ऐकूया आपल्या चालकांचे मनोगत. आतापर्यंत ज्या बेस्टमधल्या सर्वोत्तम गाड्या आहेत, ह्या गाड्या अशा अजून पुढे भविष्यात पण थोड्या याव्यात, आवडणाऱ्या गाड्या आहेत प्रवाशांना. ह्या गाड्या थोड्या BST राहाव्यात ही आमची मनापासून इच्छा आहे. मी गाडी चालवताना पण आम्हाला पण आनंद होतो आणि प्रवाशांना पण या गाडीतून फिरताना घरची गाडी असल्यासारखं त्यांना वाटतं. डबल डेकची गोष्टच वेगळी आहे, कारण का ह्या गाडी चालवताना आम्हाला वाटत नाही की हेवी गाडी चालवते असं, पण जाणीव असते हेवी गाडी आपली आहे, मोठी गाडी आहे, पण चालवताना असं या गाडीला असं थकवा असा जाणवत नाही, चालकाला त्रास होणार नाही. ह्या पद्धतीने त्या म्हणजे असे बनवलेले आहेत. सायन बस स्थानकानंतर आम्ही पुन्हा एकदा धारावी डेपोकडे रवाना झालो. प्रत्येकाच्या मनात हा प्रवास संपू नये हीच भावना होती, बट ऑल गुड थिंग्स मस्ट कम टू अन एंड, म्हणून हा प्रवासही कुठे ना कुठेतरी संपणारच होता. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी मुंबईची ही डबल डेकर बस इतिहास जमा होणार नाही याची खात्री करत बेस्ट उपक्रमाने नव्या वातानुकूलित डबल डेकर बस मागवल्या. स्विच मोबिलिटीकडून नव्या बसेस येण्यात जरी विलंब होत असला तरी मुंबईकरांना 200 नव्या पुरा इलेक्ट्रिक डबल डेकर बसमधून प्रवास करायला मिळेल व ही सेवा अविरत सुरू राहील यासाठी बेस्ट उपक्रम प्रयत्न करत आहे. डेपो बाहेर उतरताना आम्ही सर्वांनी चालक व वाहकांचे आभार मानले आणि बसचा अखेर निरोप घेतला. आपल्याला जर काही कव्हरेज आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या डबल डेकर सोबत असलेल्या आठवणी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. दिस इज गंधर्व पुरोहित सायनिंग ऑफ.